ठाकरे सरकारमधले दोन मंत्री जेलमध्ये आहेत, एका मंत्र्यांनी रिझाईन दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाकरे सरकारचे घोटाळे ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी काढले आणि जो आता पेनड्राईव्ह सारखा बॉम्बस्फोट विधानभवनामध्ये केला त्याहून कुठेतरी द्वेषाचं राजकारण करून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे। पण उद्धव ठाकरेंना माझं सांगणं आहे, अजून अनिल परब आणि संजय राऊत बाकी आहे, येणाऱ्या काळामध्ये अनिल परब आणि संजय राऊत हे नक्की जेलमध्ये जातील, याला कोणी थांबू शकत नाही। म्हणून किती देवेंद्र फडणवीसांवर दबाव आणला, किती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, किती कुठल्या घोटाळ्यामध्ये त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला, तरी जे खरं आहे ते खरं आहे। या ठिकाणी दबावाचं राजकारण करून उद्धव ठाकरेंनी अनेकांना याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, गोळण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही सत्यासाठी लढू, देवेंद्र फडणवीस सुद्धा सत्यासाठी लढतील आणि त्या ठिकाणी दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करतील, कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही। ठाकरे सरकारमधले जे जे घोटाळेबाज मंत्री, घोटाळेबाज ठाकरे सरकारच्या मातोश्रीवर फिरणारे मंत्री, त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी येणाऱ्या काळातलं पुढचं पाऊल हे नक्की राहणार आहे।